Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So as I 24 hours duty ready झालो आहे. Normal routine चालू झाली आहे. रचना किचन मध्ये नाहीसा थोड्याच वेळ उठणार आहे. नाहीसाजी आहे स्कूल. सो यस, आज दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. मॉर्निंग. सो डू कंटिन्यू टू वॉच आर टिफिन सिरीज. आज काय आहे? आज काहीतरी वेगळं आहे टिफिनमध्ये. सो स्टे. तू घाल पोटी. गॉड ब्लेस यू बुबू. हॅलो एव्हरीवन, स्वतः वाजले आहे 2:15. सनी सकाळी गेला हॉस्पिटलला, त्याच्यानंतर मी माझं व्हिडिओ एडिटिंग वगैरे केलं. माझे काही शूट्स बाकी होते, ते मी सगळे शूट कम्प्लीट केले. त्यानंतर पेस्ट कंट्रोल झालं घरात, आणि नाहीसा आली स्कूलमधनं. सो फायनली आता फ्री झाली आहे, आणि आता मी चालले आईकडे. आज माझं आई बरोबर लंच असणार आहे. सो मी आणि नाहीसा आईकडे चाललो आहोत, बिकॉज संध्याकाळी मला परीक्षक म्हणून बोलवलं आहे आमच्या समाजात, वाणी समाजात. आज भोंडला आणि एक फॅशन शो आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. मला बघायचं आहे की कोण कोण कसं कसं आवरून आलेले आहेत. सो चला मग आता मी निघते. ऑलरेडी मला लेट झालं आहे. मी आईला बोलली मी 1 ते 1:30 पर्यंत येईल, पण वाजले आहेत 2. किती मी म्हटली तुम्हाला, भोंडे नॉर्मली म्हणजे 150 झाले. सो चला, संध्याकाळच्या फंक्शनसाठी मी आईकडनं जाणार आहे. मग आता साडी वगैरे सगळं काही गोष्टी घेतलेत, ज्वेलरी वगैरे घेतलं आहे. आय डोंट नो, मी असंच फटाफट सगळं उचललं आहे, कारण ना आता मला खूप भूक सुद्धा लागली आहे. चला, नाहीसाला पण भूक लागली आहे. नाहीसा स्कूलमधनं आली आज, टिफिनला चपाती भाजी दिलेलं, आणि मग आल्यानंतर तिने बनाना खाल्ला. सो लेट्स गो नाहीसा. आणि नाहीसाची ॲज युजल तयारी कुठे जायची असेल तर. खूप लोकांना प्रश्न पडतो की नाहीसा तिच्या बॅगमध्ये काय नेते, म्हणजे आत्ता ह्या मोमेंटला नाहीसा काय घेते. आधीचं तर तुम्हाला मी सांगतच होती की नाहीसा काय काय घेत होती, बट आत्तासुद्धा तिने सगळं तिच्या खेळणी, म्हणजे ती ज्यात बिझी राहील त्या सगळ्या काही गोष्टी तिने बॅगमध्ये घेतल्यात. आणि तिने तिला खूप लहानपणापासून सवय लावली की तू तुझी बॅग स्वतःच घ्यायची. आणि म्हणून नाहीसाकडे खूप सारे बॅकपॅक्स आहेत. जे पण त्याला तिला गिफ्ट देतात, तर तिला बॅकपॅकच गिफ्ट देतात. हो, आणि केस बघ, जरा केस बांध, असं जायचं. आजी बोलेल काय अवतारात आली आहे. मातीने दिलेला हेअर बेल्ट एवढा आवडलाय. आणि ते बघा तिथे कोपऱ्यात बघा, एवढं मी दरवेळेस आवरते ते परत तिथे तिथे येतं. आता तर स्टिकर बिकर लावलेले. जायचं, चला. आजी थांबली असेल. आणि सकाळी टिफिन केलेलं, त्यातलं थोडंसं आईंसाठी ठेवलं आहे. आणि वहिनींनी, म्हणजे स्वप्नाली वहिनींनी इव्हन त्यांना सुकट दिलेली, जे त्यांचं आवडीचं आहे. मी सुद्धा तेच करणार होती, पण तेवढ्यात ते पेस्ट कंट्रोलवाले काका आले, आणि मग त्याच्यानंतर काहीच करू नाही शकली, कारण ते म्हटले की 2 तास तरी असंच ठेवा. म्हणजे हार्मफुल नाही आहे, कारण ते सगळं हर्बल प्रोडक्ट्सच यूज करतात जेवढं पण असतं ते, बट स्टील ते आपल्याला असं असतं ना कुठे ना कुठेतरी. म्हणून मग वहिनी बोलल्या की माझ्याकडे आहे, मी देते तुला, म्हणून मग त्याने दिलं. सो चला मग लेट्स गो, निघते. आईने काय बनवलं आहे ते आपण तिथे जाऊन बघूया. खूप उपलब्ध नाही आली. चला कशी सांग, कशी आहे? आज स्पेशल आईच्या हाताचं खायला आले. हे काय केलं? छे फ्लावर ह्याच्यात टाकायचं. खिमा भावण केले कशाला एवढे? मी बोलले मला काही चाललं असतं शॉर्टकट मध्ये. कोशिंबीर भात घावणवाली ना इकडे ज्ञाना. हो हो, घावण. अरे तुझ्या 11 फोन केला, घावण खात होती. भांड तवा, तवा आहे ना, एवढं खाऊ मी. का मग तुला सुरू एवढं?
साठीची तारुण्यातील गजल सारे तिचेच होते सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच साठी दोषताशी प्रार्थना मे दोषताशी ईश्वर सदाच रक्षतु ईश्वर सदाच रक्षतु पुण्य कर्मणा कीर्तिमर्जय पुण्य कर्मणा कीर्तिमर्जय जीवन जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे शन्तनु तु ते सर्वदामृतम् शन्तनु तु ते सर्वदामृतम् हैप्पी बर्थडे टु यू हैप्पी बर्थडे टु यू हैप्पी बर्थडे डियर मीना हैप्पी बर्थडे टु यू God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. घड़ी घड़ी अशी चरामुले जीवनातली घड़ी अशी चरामुले प्रीतीच्या फुलावरी वसंत नासुदे तुझं आता 60व्या वर्षी पदार्पण झालेलं आहे तर तुला कसं वाटतंय ते सांग आम्हाला सगळ्या मैत्रिणींना. पूर्ण पूर्ण अरे बापरे काय वाटतंय शांतपणे बोल. मला तर आत्ताच आठवत आहे की हे नवरात्रीत काका मला कुमारिका पूजायचे हे काय होऊन बसलं मला खूप मजा यायची कुमारिका आणि एकदा कुमारिका पुजलेलं ना मला तर मी तांदूळ निवडताना एक तांदूळ खाल्ला मग मी आईला म्हटलं आई आता काय पाप लागलं आता काका काय बोलतील म्हणाले तर गप्प बस बोलू नको कोणाला एवढं काहीतरी फुलसट डोक्यामध्ये हे होत्या आणि काय करणार लहानपणी तर आपण ते पूर्वी टिक्कर वगैरे खेळायचो हां म्हणजे पूर्वी तर अगदी मी अशी काळी माळी होऊन संध्याकाळी घरी यायची मग आई म्हणायची की काय आदिवासींकडनं वाट्यावर घेतले का तुला काही काही बोलायची आहे आता काय राजू काय म्हणतो ते सांग तुला काय वाटतंय ना आता ह्या वयात ते सांग. हां मग नंतर काही नाही मग नंतर मग असं लाईफ होतं की मी स्टेट बँकेत लागले आणि मग जी धावले फक्त बोरिवली चर्चगेट पार्ला चर्चगेट मला काही आठवत नाही मी विसरले मी काय होते ते आणि मग काय सासूला शरण गेले माझा मुलगा तुम्ही सांभाळताय तुम्ही देवी आहात आणि मग दे आता जरा निवृत्ती झाल्यानंतर आता जेव्हा मला उलट उशीला म्हटलं मी तुझं काहीतरी केलं असतं आता तर तूच लांब जाऊन बसलास सर्व्हिसमुळे किंवा घरातल्या कामांमुळे काही नाही करू शकतो की तुला अशी खंत आहे का की आपण हे करू शकलो नाही असं आहे अशा बऱ्याच आहेत काय सांगू शकतो तुला नाही अरे पण आता मला तेवढी एनर्जी नाही मला हायकिंग आवडायचं पण राजू म्हणायचा हे टू एडियस का तिथे डॉर्मिटरीत राहावं लागतं असे हे करावे लागतात त्याच्यामुळे मला कधी हायकिंग वगैरे आता काय आता परमिशनच नाही पाय पायच परमिशन मला वाटतं काही कुठल्याही छंदाला वेळेचं बंधन अजिबात नसतं उलट 60 नंतर कसं आपण रिकाम्या तशा रिकाम्या म्हणजे तू नाही आहेस तशी पण मुलाचं लग्न व्हायचंय तरी स्टील तुझा मुलगा कॉलेजला असेल तुला जबाबदारी नाही छंद तर नाही आहे मला
60 वर्षानंतर आता आपण झालेले आहोत. हो बरोबर आहे. आर्थिक गोष्टी हो जात आहे आपल्या. पहिले जे आपल्याला आवडी निवडी जपता आल्या नाही ते आता आपण करू शकतो. या वयात पर्यटन करणार आवड आहे तिला. पर्यटन आवडतं. पर्यटन आवडतं. अजून एक आवड आहे खरी माझी. माझी एक आवड आहे म्हणजे ती ना पुण्यामध्ये अशा आहेत काही क्लासेस आणि संस्था सिनियर सिटीजन कॉम्प्लिकेटेड गणित वगैरे शिकतात सोडवतात. तर मला टाइमपास आवडला असता. मला आवडतं हे एक्स मानू हे वाय मानू मला खूप आवडायचं. चित्र तेच देखणे जाईचा म्हणजे तोच तीच गंध एकांती मज समीप तीच तू कामी चंद्र आहे साक्षीना तुम्ही केक खाणार की नाही असं हात चिकट होणार का. तर मी हे ब्रिटानियाचं हे रिक्रिकचं थोडासा गोडवा मिळेल आणि तुम्हाला खूप असं पोट भरल्यासारखं पण नाही वाटणार. ठीक आहे. ओके ओके थँक्यू. सगळा मेनू आहे याच्यामध्ये. मेनू खूप छान आहे. छान आहे. थँक्यू. सिलेक्टेड मेनू आहे. सर्वांना सुखात आनंदाने ऐश्वर्या ठेव. सर्वांचं बल कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव. सर्वांचं बल कर कल्याण कर रक्षण कर. छान मस्त नाश्ता होता. आवडला. परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो. छान तुझी प्रगती हो. सगळ्या मनोकामना पूर्ण होत अशा शुभेच्छा देते. थँक्यू. आणि खूप छान म्हटलंय. छान छान मैत्रिणी आल्या. मी कमी कमीत कमी मस्का लावला तरी सगळ्या आल्या. मी एक प्रार्थना कर तुझ्यासाठी. देवाईचं भलं कर. देवाईचं कल्याण कर. देवाईचं भलं कर. देवाईचं कल्याण कर. देवाईचा संसार सुखात जाऊन आज रात्री कृत्रिम दीप सारे गगनात हासणारा तो चंद्रमा पहारे. गगनात हासणारा तो चंद्रमा पहारे. चांदोबा चांदोबा भागलास का. नांगोळीच्या झाडा मागे लपलास का. लिंबोळीचे झाड करवण मामाचा वाडा चिरे बंदी. चांदोबा चांदोबा भागलास का. लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का. लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरे बंदी. चांदोबा चांदोबा भागलास का. लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का. लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरे बंदी. भोंडल्याला चाललोय. आता तिथे मस्त आपण खेळणार. म्हणजे हत्ती ठेवणार. मग खाऊचा डबा ठेवणार. मग ओळखायचं काय काय खाऊ आणला. नायसाने काय आणलं. नायसाने काय खाऊ आणलं. नायसा बघ नायसाचा डब्बा मी आणला. सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु
Thank you.
सर्व खूप छान आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला सिलेक्ट केलेली आहे.
मनीषा आणि राधा जशी असते तसंच त्यांनी नृत्य केलं आणि आनंद मिळाला. थँक्यू सो मच. खूप छान खूप छान दिसत होतं तुम्ही. म्हणजे आताही छान दिसतंय. या डान्समध्ये त्याला अजून छान दिसत होतं. कॉंग्रॅच्युलेशन. सो फायनली मी घरी आली आहे आणि तुम्ही काही ग्लिम्स पाहिले असतील. वैश्य समाजचा आज भोंडला होता आणि कोजागिरी आहे त्यानिमित्ताने ते भोंडला आणि फॅशन शो आज ठेवलेलं. युजुअली कसं होतं नवरात्रीच्या टाइमला सगळ्यांनाच वेळ असतं असं नाही आहे, कारण प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी असतं नवरात्रीत. आमच्या इथे जसं की तुम्ही पाहिलं असेल देव बसतात आणि मग त्या 9 दिवसाच्या दरम्यानमध्ये ह्यांच्याकडे जाणं त्याच्याकडे जाणं असं होतं. आपण ओट्या भरण्यात बिझी असतो, सो त्या टाइमला भोंडला वगैरे नाही करता येत. म्हणून कोजागिरीच्या ह्या दिवशी भोंडला ते लोक ठेवतात आणि मजा करतात. त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात, धमाल करतात आणि फॅशन शो तर तुम्ही पाहिलंच, म्हणजे अप्रतिम होता. ज्यांचा फर्स्ट नंबर आला मी तर एक्सपेक्टच नव्हती करत. मी त्यांना जेव्हा लुकमध्ये पाहिला आहे बस लाईक की हा नॉर्मल असं, म्हणजे ऍक्ट वगैरे एवढं व्यवस्थित करतील मला नव्हती त्याची एवढी आयडिया. बट अमेझिंग होतं. फर्स्ट सेकंड थर्ड जेवढे पण 7 लोक होते, जे काही लोकांनी उखाणे घेतले, काही लोकांनी छान वेशभूषा केलेली, काही लोकांनी डान्स केलं, असं सगळ्यांनी खूप छान छान केलं आणि मलासुद्धा खूप मजा आली. मी खूप कमी जाते, तुम्हीसुद्धा पाहिलं असेल. बट थँक्यू सो मच अश्विनी दीदी, तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि मला तुमचं ह्या सेलिब्रेशनचं पार्ट होता आलं.